वेलकम स्टूडेंट, न्यू लेक्चर ऑफ मैग्नेटिज्म एंड मैटर। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशन वेक्टर, त्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमिबिलिटी अँड रिलेटिव्ह परमिबिलिटी हे टॉपिकचा काय केला, स्टडी केला। तर त्या टॉपिकच्या अंडर येणारे काही क्वेश्चन्स आज आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे। तर मग स्टार्ट करूया आपला आजचा नवीन लेक्चर। त्यामध्ये बघा, पहिले एक्झाम्पल आहे, वेन अ पीस ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज पुट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, द फ्लक्स डेन्सिटी इन साईड इट इज 4 टाइम्स द फ्लक्स डेन्सिटी अवे फ्रॉम द पीस, फाइंड द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ द मटेरियल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गिवन दिले की जी काय मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणजे जी काय बी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली, ती बी काय सांगितलं तुम्हाला, इट कितका आहे तुमचा 4 टाइम्स ऑफ मॅग्नेटिक परमेबिलिटी, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारले की व्हॉट विल बी द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, म्युआर कॅल्क्युलेट करायचं आहे। मग आपल्याकडे रिलेशन आहे, बघा म्युआर इज इक्वल्स टू एक तर आपण म्युनॉट अपॉन, म्हणजे म्युनॉट अपॉन म्युएम किंवा म्युएम अपॉन म्युनॉट असा फॉर्म्युला लिहितो, किंवा इन टर्म्स ऑफ आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड लिहितो बी अपॉन बी झिरो, ठीक आहे। मग आपल्याला त्यांनी काय सांगितलं, बी ची व्हॅल्यू किती सांगितली 4B0, आणि हा किती असेल तुमचा बी झिरो, म्हणजे तुमचा आन्सर किती असेल, म्युआर इज इक्वल्स किती असेल 4, आणि म्युआर आपण काय सांगतो की इट हॅज नो युनिट, ठीक आहे, म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला युनिट नसणार आहे। हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम, सिम्पल होता एकदम। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, बघा अ सोलिनॉइड हॅज मॅग्नेटिक इंटेन्सिटी 4×10⁻³ अँपियर पर मीटर अँड नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आर 20, फाइंड द करंट सेंट थ्रू द सोलिनॉइड। बघा आपल्याला काय काय दिलेलं आता की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे एट दिलेलं आहे 4×10⁻³ अँपियर मीटर त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स दिलेले एन इक्वल टू 20, त्यानंतर आपल्याला काय विचार की करंट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे। मग ज्यावेळेस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काढायची असेल आणि सोलिनॉइड दिला असेल, त्यास एच इज इक्वल टू असेल की नंबर ऑफ करंट लूप इंटू करंट, ठीक आहे, म्हणजे किती नंबर ऑफ आपण लूप टर्न कन्सिडर करतोय तो इंटू काय तुमचा आय असेल। मग बघा आपल्याला काय विचारले असेल, आय कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आय इक्वल टू काय फॉर्म्युला तुमचा एच अपॉन एन, मग एच किती दिला तुमचा 4×10⁻³ डिवाइड बाय एन किती तुमचा 20, म्हणजे तुमचा आन्सर मिळेल बघा 1/5×10⁻³, दॅट इज आय इज इक्वल्स टू 200 अँपियर। दिस विल बी द आन्सर ऑफ द क्वेश्चन। तसं सिम्पल क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलं होतं। त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बघा, द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अ मॅग्नेट ऑफ डायमेन्शन 4×2×1.5 cm इज 3 A·m². व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन। बघा आपल्याला गिव्हन आहे की मॅग्नेटिक मुवमेंट दिलेला आहे एम इक्वल टू 3 A·m², त्यानंतर व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे 4×2×1.25, म्हणजेच त्याला असं तुमचं 20 cm³, म्हणजे आपण त्याला लिहिता येईल 10×10⁻⁶ m³, ठीक आहे, म्हणजेच आपण त्याला इन शॉर्ट असेल लिहिता येईल 10⁻⁵ m³। तर आपल्याला क्वेश्चन विचारलं व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटायझेशन वेक्टर, म्हणजे आय कॅल्क्युलेट करायचं आहे। आपल्याला मॅग्नेटायझेशन वेक्टर म्हणजे काय सांगतो आपण, मॅग्नेटिक मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम। मग आता मॅग्नेटिक मुवमेंट किती आलं तुमचं 3, आणि व्हॉल्यूम किती आलं 10⁻⁵, म्हणजे तुमचा आन्सर असेल 3×10⁵ A·m². तर मॅग्नेटायझेशन वेक्टर किंवा आपण त्याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन काय केलं आपण कॅल्क्युलेट केलं, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4, अ बार मॅग्नेट मेड अप ऑफ अ स्टील हॅज मॅग्नेटिक मुवमेंट 3.5 A·m² अँड मास ऑफ 16×10³ kg, डेन्सिटी ऑफ स्टील इज 3×8×10³ kg³, फाइंड द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ अ मॅग्नेट। बघा आपल्याला इंटेन्सिटी विचारली, गिवन काय काय असेल बघा, आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट दिला आहे तो आहे तुमचा 3.5 A·m², त्यानंतर आपल्याला मास गिवन आहे, मास दिले तुम्हाला 16×10³ kg मध्ये, त्यानंतर आपल्याला डेन्सिटी गिवन आहे 8×10³ kg³, आणि आपल्याला क्वेश्चन विचारलं की व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक
की अपना इंटेन्सिटी ऑफ मैग्नेटाइजेशन अपने क्या फॉर्म्यूला है आई इक्वल टू एम अपॉन वी। ठीक है तो ये मैं अपने किती दिला है बघा सगळ्यात पहिले आपल्याला वी कैलक्युलेट करून घ्यावं लागेल एम तर आपल्याला माहिती पण आपल्याला वी कैलक्युलेट करता असेल तर वी म्हणजे काय असतं आपल्याकडे मास अपॉन वॉल्यूम। ठीक है मास किती दिले तुम्हाला 16 × 10⁻³ केजी डिवाइड बाय सॉरी अपन मास अपॉन काय वी डेन्सिटी। ठीक मास अपॉन काय असेल डेन्सिटी मात्र 16 आणि हा किती असतो तुमचा 18 × 10³ म्हणजे किती आला तो 2 m³। मग आपण या फॉर्म्युला वैल्यू टाकू आय इक्वल टू बघा एम ची वैल्यू किती तुम्हाला 3.5 डिवाइड बाय किती असेल 2 म्हणजे तुमचा आंसर असेल 1.75 एम्पियर पर मीटर। तर अशा प्रकारे हा एक क्वेश्चन आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मास आणि डेन्सिटी दिली होती आणि त्याच्यावरून आपल्याला मॅग्नेटायझेशन वेक्टर किंवा मॅग्नेटायझेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं। त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 बघा इफ द रिलेटिव परमेबिलिटी ऑफ अ पीस ऑफ आयर्न इज 1000 देन फाइंड द ऍब्सोल्यूट परमेबिलिटी। बघा आता गिवन मध्ये काय काय तुम्हाला म्यूआर दिलेला 1000। ठीक आहे त्यानंतर आपल्याला म्यूनॉटची व्हॅल्यू माहिती आहे म्यूनॉटची व्हॅल्यू असते 4π × 10⁻⁷। आपल्याला काय विचारलं त्यांनी की व्हॉट विल बी द ऍब्सोल्यूट परमेबिलिटी म्हणजे आपल्याला म्यू कॅल्क्युलेट करायचे आपल्याकडे रिलेटिव्ह परमिटीचा फॉर्म्युला आहे म्यू आर इज इक्वल्स टू म्यू अपॉन म्यू नॉट। ठीक आहे म्हणजे मीडियम की परमिबिलिटी अपॉन फ्री स्पेसची परमिटी आपल्याला फक्त क्वेश्चन विचारले की म्यू किती असेल तर म्यूचा फॉर्म्युला काय मिळेल तुम्हाला म्यू आर इंटू म्यू झिरो म्यू आरची व्हॅल्यू किती तुम्हाला दिली 1000 फोर हा किती 4π × 10⁻⁷ म्हणजे तुमचा आन्सर असेल 4π × 10⁻⁴ वेबर पर एम्पियर मीटर। असा हा एक क्वेश्चन आपला इथं आपण सॉल्व्ह केला बघा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1600 A/m प्रोड्युसेस अ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ 9.5 × 10⁻⁵ एम्पियर पर मीटर फाइंड इट्स मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी। बघा क्वेश्चन विचारला आपल्या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय काय किंवा दिले बघा एच तुम्हाला दिलेला आहे 9 सॉरी एच तुम्हाला किंवा 1600 A/m त्यानंतर मॅग्नेटायझेशन दिलं तुम्हाला 9.52 × 10⁵ एम्पियर पर मीटर। ओके आपल्याला झायम काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याकडे रिलेशन आहे बघा झायम म्हणजेच काय लिहितो आपण आय अपॉन एच मग आपल्याला आय किती दिलं आहे बघा 9.52 × 10⁵ डिवायडेड बाय 1600 म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल बघा 0.00595 × 10⁵ किती असेल 5 म्हणजे झायमची व्हॅल्यू काय असेल तुमची 595। ठीक आहे आणि हा काय तुमचा एक प्युअर नंबर आला पाहिजे। ठीक आहे हे आपण थिअरिटिकल पार्टमध्ये स्टडी केले। ठीक आहे तर अशा प्रकारे हे काय प्रॉब्लेम सी हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 6। देन क्वेश्चन नंबर 7 इज बघा द ससेबिलिटी ऑफ अॅनिलिन मटेरियल ऍट सॅच्युरेशन इज 6000 फाइंड द परमेबिलिटी ऑफ अ मटेरियल ऑफ द सॅच्युरेशन। आपल्याला काय विचारलं त्यांनी परमेबिलिटी काय करायची कॅल्क्युलेट करायची बघ झाई तुम्हाला दिलेलं 6000 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्यू। ठीक आहे कारण आपल्याला परमिटी कॅल्क्युलेट करायची मग आपल्याकडे रिलेशन बघा म्यू इक्वल टू म्यू नॉट इंटू 1+ झाय। ठीक आहे म्यू नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहिती 4π × 10⁻⁷ इंटू 1+ झायची व्हॅल्यू किती सांगितलं आपल्याला 6000। ठीक आहे म्हणजे किती असेल बघा 4 × 3.14 × 10⁻⁷ आणि हा जो असेल तुमचा बघा 4π तर मल्टीप्लाय करून घेतला आपण म्हणजे किती असेल तो 10⁻⁷ इंटू किती असेल ना 600। ठीक आहे म्हणजे सॉरी 6001 होईल दोघांचे ऍडिशन केलं 6001 म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल 7.53 × 10⁻³। ठीक आहे हे असेल तुमचं त्याचं व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू किती आली 7.53 × 10⁻³। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा द मॅग्नेटिक फील्ड बी अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इन अ मटेरियल आर फाउंड टू बी 1.2 Tesla अँड 1200 A/m रिस्पेक्टिवली कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह परमिबिलिटी
म्यू आर एंड ससेप्टिबिलिटी झाय ऑफ द मटेरियल. ठीक है, बघा त्याच्यात गिवन तुम्हाला काय काय दिले. मॅग्नेटिक फील्ड दिली तुम्हाला 1.2 टेस्टला, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी दिली 1200 एम्पियर पर मीटर. आपल्याला क्वेश्चन विचारले की व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी अँड आपल्याला विचारले परमिएबिलिटी. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करू आपण आता ससेप्टिबिलिटी काय करू कॅल्क्युलेट करू. आपल्याकडे फॉर्म्युला बघा, बी इज इक्वल्स टू म्यू नॉट इंटू 1 प्लस झाय इंटू एच. मग बघा आता पी दिला तुम्हाला 1.2, म्यू नॉट ची व्हॅल्यू तुमची 4π × 10⁻⁷ इंटू ब्रॅकेट 1 प्लस झाय ऍज इट इज इंटू एच ची व्हॅल्यू किती तुमची 1200. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला मिळेल बघा 1 प्लस झाय इज इक्वल्स टू, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 796. ठीक आहे, म्हणजे झाय इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल 796 - 1, म्हणजे झाय काय असेल तुमचा 795. ठीक आहे, किती असेल तो 795. मग आपल्याला त्याने विचारलं की व्हॉट विल बी द रिलेटिव्ह परमिबिलिटी. मग आपल्याकडे रिलेटिव्ह परमिबिलिटीचा फॉर्म्युला आहे, म्यू आर इज इक्वल्स टू 1 प्लस झाय. ठीक आहे, म्हणजे म्यू आर किती मिळेल तुम्हाला, 1 प्लस झाय म्हणजे 1 प्लस 795, म्हणजे आन्सर असेल 796. हे काय असेल तुमचा त्याचा आन्सर असेल. अशा प्रकारचे क्वेश्चन तर तुम्हाला विचारले, ह्या फॉर्म्युले काय काय तुम्हाला सॉल्व करायचे. त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन विचारलंय रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑफ आयर्न इज 5500, देन फाइंड द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. बघा क्वेश्चन विचारलं तुम्हाला की म्यू आर दिलेला तुम्हाला 5500, तर आपल्याला झायम काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडे रिलेशन आहे झायम इज इक्वल्स टू म्यू आर मायनस 1. म्यू आरची व्हॅल्यू तुम्हाला दिली 5500 - 1, म्हणजे किती असेल ती 5499. ठीक आहे, दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. देन लास्ट क्वेश्चन ऑफ द लेक्चर, क्वेश्चन बघा द स्पेस विदिन अ करंट कॅरिंग टोरॉइड इज फिल्ड विथ मटेरियल ऑफ ससेप्टिबिलिटी 5 × 10⁻³. व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, बघा आता आपल्याला पर्सेंटेज चेंज विचारलेला आहे. आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिली म्हणजे झाय दिलेला आहे तो तुमचा 5 × 10⁻³. मग आपण माहिती बघा की आपल्याला जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल इनसाईड द टोरॉइड विदाऊट मटेरियल. ठीक आहे, म्हणजे आपण काय बघतो आता की मॅग्नेटिक फील्ड इनसाईड द टोरॉइड विदाऊट मटेरियल, ते आपण काढतो बी नॉट इक्वल टू म्यू नॉट इंटू एच. त्याला क्वेश्चन नंबर मी 1 म्हणतो. त्यानंतर आता समजा ती जी काय टोरॉइड मध्ये जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ही समजा आपण विथ मटेरियल जर काय कॅल्क्युलेट केली तर विथ मटेरियल ती मिळेल आपल्याला म्यू नॉट इंटू 1 प्लस झाय इंटू एच. इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. ठीक आहे, बघा हे आपण म्हणतोय विदाऊट मटेरियल, विदाऊट मटेरियल, आणि हे काय सांगतो आपण विथ मटेरियल, तुमची विथ मटेरियल. मग आपल्याला त्यांनी काय विचारले की इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड. मग आता इन्क्रीज द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जे काय तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल त्याच्यात जो काही इन्क्रीज आहे तो काय करतो आपण कॅल्क्युलेट करतोय. तर समजा आपण बी मायनस बी नॉट केलं तर आपल्याला आन्सर मिळेल बघा म्यू नॉट इंटू 1 प्लस झाय इंटू एच मायनस म्यू नॉट इंटू एच. कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल इथं बघा म्यू नॉट इंटू झाय इंटू एच. हा काय असेल तुमचा इन्क्रीज इन मॅग्नेटिक फील्ड असेल. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारते पर्सेंटेज जो काय तुमचा इन्क्रीज आहे तो कॅल्क्युलेट करायचा, पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड, पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड काय करतो आपण कॅल्क्युलेट करतोय. मग आता पर्सेंटेज चेंज कॅल्क्युलेट करता असतं काय असेल आपल्याला बघा, पर्सेंटेज म्हणजे काय जो का तुमचा चेंज असेल तो डिवाइड बाय जो का ओरिजिनल असेल इंटू काय येणार आपण 100. मग आता बी मायनस बी नॉटची व्हॅल्यू किती आहे तुमची म्यू नॉट इंटू झाय एच. त्यानंतर बी नॉटची व्हॅल्यू किती तुमची म्यू नॉट इंटू एच इंटू काय लिहिला आपण 100. ठीक आहे, काय काय कॅन्सल होते तुमचा एच एच कॅन्सल झाला म्हणजे झाय इंटू काय असेल 100. ठीक आहे, झायची व्हॅल्यू किती तुमची 5 × 10⁻³ इंटू काय तुमचा 100, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 0.5. ठीक आहे, म्हणजे जो काय पर्सेंटेज चेंज जो काय आला तुमचा मॅग्नेटिक फील्ड किती आहे तुमचा तो 0.5. तर अशा प्रकारे हा जो काय टॉपिक आहे या टॉपिकचे आपण सगळे प्रॉब्लेम काय केले स्टडी केले. त्याच्यामध्ये काही होमवर्कसाठी क्वेश्चन्स आहे, ते होमवर्कसाठी क्वेश्चन आपण देतोय ते व्यवस्थित सॉल्व्ह करायची आहे.